स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज सर्वांसाठी आम्ही एक खुश खबर आणलेली आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका येथे लवकरच 225 स्टेनोग्राफरची भरती होणार आहे, त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। आयुक्तांचे दिनांक 27 जानेवारी 2023 चे महानगरपालिकांचे सचिवांच्या कार्यालयात दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी हे पत्र प्राप्त झालेले आहे, ते तुमच्या स्क्रीनवर दिसतच असेल। दिनांक 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णय अनुसार बृहन्मुंबई महापालिकेतील विविध खात्यातील कनिष्ठ लघुलेखक या संवर्गातील 225 रिक्त पदे भरण्याकरिता मे IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपनीद्वारे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेऊन संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। लवकरच ही सर्व पदे मंजूर होऊन आपली एक नवीन जाहिरात येईल। ह्याआधी आपण जो ऑफलाईन फॉर्म भरून दिलेला होता त्या भरतीचा आणि ह्या भरतीचा काहीही संबंध नाही। येथे तुम्ही पॉईंट नंबर 3 पाहू शकता। बृहन्मुंबई महापालिकेतील विविध खात्यातील कनिष्ठ लघुलेखक या संवर्गातील 225 रिक्त पदे ऑनलाईन अर्ज मागवून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेऊन संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याकरिता IBPS या संस्थेची नियुक्ती करण्यासाठी सार्वजनिक जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यासाठी अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 6(1)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 (1
यांची मंजुरी मिळावी असे विनंती करण्यात आलेली आहे. ही पदे मंजूर झाल्यानंतर लगेच आपली 225 रिक्त पदांची भरती येईल. त्यासाठी आधी बहुपर्यायी परीक्षा असेल आणि त्यानंतर स्किल टेस्ट वगैरे होईल. अशाच प्रकारे अजून 2-3 विभागात सुद्धा आपल्या लघुलेखकांची भरती होणार आहे. आजच्या ह्या स्क्रीनवर दिसत असलेल्या पत्राप्रमाणे त्याचेही असे कोणतेही पत्र आपल्या हाती लागल्यास आपण लगेच तुम्हाला यूट्यूब चॅनलवर त्याची माहिती देऊन सहकार्य करू. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.